प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना गणराया, प्रथम तुला वंदितो। इटूर चांदन पडलं बाजवरी, उठा दिवा लावाया, उठा दिवा लावाया। हॅलो, हाय, नमस्कार, मी मज्जागल अंकिता लोखंडे। गणेशोत्सव आहे, तुम्हा सर्वांनाच गणेशोत्सवाच्या खूप शुभेच्छा। सेलिब्रिटी तुमच्या भेटीला घेऊन येते आणि आज दोन छान कलाकार माझ्यासोबत आहेत, रसिका आणि प्रभाकर दादा। कसे आहात तुम्ही दोघं? मस्त, मजेत, खूप मस्त। आणि मी त्यांच्याशी खूप गप्पा मारणार आहे, पण आम्ही त्यासोबतच बाप्पा बनवणार आहोत क्लेचा। किती हौस आहे किंवा किती कळतं आर्ट बद्दल किंवा क्राफ्ट असं काही? आवड तर प्रचंड आहे, फक्त आवड असून चालत नाही ना, आपल्या हातात ती कला पण पाहिजे। आणि प्रयत्न आम्ही तो करणार आहोत कितपत येईल, आणि देव आम्हाला चांगली बुद्धी देईल ते चांगला होण्यासाठी। होईलच आमच्या हातून आणि आम्ही चांगला प्रयत्न करणार आहोत। हे क्ले बघितल्यावर मला लहानपणीची आठवण आली, एक तर की हे सगळं तेव्हा खूप आवडायचं सगळं बनवायला, आणि आवड आहे पण असं खूप ट्राय करणं होत नाही। पण आता लॉकडाऊन मध्ये मी खूप घरी होतो, आपण एक दीड महिना तर मी घरातल्या बॉटल्स रंग आणि असं काय 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 केलं, क्लेचं काही केलं नाहीये। पण आता जरा एक्साइटमेंट आहे, माहित नाही कसं होणार आहे, पण करूयात। आपण सुरुवात करूया आणि गप्पा मारूयात, स्टार्ट करूया। बरं, प्रत्येकाचा बाप्पा हा वेगळा असतो, प्रत्येकासाठी बाप्पा खूप खास असतो। सो ज्याच्यासाठी जो जसा बाप्पा आहे तसा, आणि तो कोणत्याही रूपात सुंदरच दिसतो। आणि गणपती ही जी कला आहे, गणपती स्वतःहून करून घेतो, कारण आपल्याला मुळात आवड असायला पाहिजे। आवड असलं की सगळ्या गोष्टी येतात। आता आमची आवड याच्यातून कशी दिसणार आहे माहिती नाही, तुम्ही समजून घ्या, मानून घ्या, नाही का? हां, करेक्ट, हे चाललेलं बरोबर। बरं दादा, तुमच्या इथे गणपती हा खूप जोरात साजरा, म्हणजे गणपती कोकणात, म्हणजे कोकण आणि गणपती हे समीकरण काय भन्नाटच आहे। किती आठवण येते गावची? गावची खूप आठवण येते, म्हणजे आता मी इकडे शहरात मुंबईमध्ये ह्या फील्डमध्ये काम करतो म्हणून राहतो, पण गणपती आले ना, गणपतीचं सीझन आलं की मग राहत नाही। म्हणजे आमच्याकडे असं पूर्वी म्हणायचे, लोक नोकऱ्या करायचे, मिलमध्ये होते, काही कंपनीत होते, तर काही प्रायव्हेट कंपनी वगैरे असायच्या ना, तर जर रजा नाही मिळाल तर लोक नोकरी सोडून गणपतीसाठी जायचे। फार म्हणजे फार आणि खरं वाट म्हणजे कलमलत गणपती आले, जर नाही जायला भेटलं ना फार वाईट वाटतं, आणि जीवावाचं वाटतं। अगदी घरातलं एखादा माणूस कसं गणपती माणूस असं आल्यासारखं वाटतं, 5 दिवस 7 दिवस। आणि विसर्जन ज्या दिवशी होतं त्या दिवशी तर इतकं वाईट वाटतं, तो मंडप रिकामा रिकामा। आणि बाकी कोकणात तर गणपतीतली इतकी मजा असते, बाले डान्स आहे, शक्तीतुरा आहे, फुगड्या झिम्मा हा सगळीकडे होतोच, पण कोकणामध्ये बाले डान्सची गंमत आहे। आणि सणाच्या दिवशी संपूर्ण गाववाले एकत्र येतात ना, ते फार गंमत आहे, एकमेकाचे गाठी विठी होतात त्याच्यातून, फार गंमत वाटते। गणपतीला हिरवळ सगळीकडे, ते फार बघण्यासारखं असतं। शेती शेतीला पीक सुरू होतं, अशा सगळ्या गोष्टी त्या हळूहळू होतच असतात। हे छान, तर फार गणपती मजा येते, ही पण कोकणातली जाईल। पण तुमचं थोडस बॉन्डिंग जरा 1% वाढलंय का असं कोकणातले? आमची भाषा जवळ आजूबाजूची आहे ना, म्हणजे माझं सासर चिपळूणचं आणि दादा पण चिपळूणचे, त्यामुळे तसं आता झालं। दौऱ्याला प्राऊड फील होत असेल ना की काहीतरी भाषा शिकले आपली? हो, म्हणजे काय अर्थात, म्हणजे पहिलं स्किट जे मी दादांबरोबर केलं होतं तर दादानी तर तयारी करून घेतली, आणि माझ्या नवऱ्याला पण येत होती ती भाषा, तर घरी जाऊन त्याने पण माझी रिहर्सल घेतली। आणि मग मालवणी, म्हणजे मी मूळ माझं काय म्हणतात आईकडचे सगळे कणकवली साईड आणि कुडाळ साईडचे, तर मग तिकडची भाषा मला येत होती थोडी। मग मी दादांना थोडा मस्का मारून जरा बाणकोटी बरोबर आपण मालवणी पण करूयात वगैरे असं मी करून ते सुरू केलं। असतं भाषेची गंमत, इतकं छान बनवतेस काय आर्टस वगैरे लहानपणी? मला आर्ट म्हणजे काय, मला गाणं शिकले मी, डान्स शिकले, पण हे काही नाही, पण मला शायद चित्र काढण्यापेक्षा हस्तकला जे ना हे आवडायचं जास्त, हे जरा त्यातल्या त्यात काहीतरी।
घरी पण मी आता काहीतरी टाकाऊत न टिकाऊ वगैरे असं सगळं चालू असतं की अरे हे ठेवूयात जरा ही करवंटी ठेवूया आणि ह्याचं काय नंतर ते घडत नाही ते राहिलं तर राहूनच जातं वेळ मिळत नाही पण मला असं जरा काहीतरी एक्सपेरिमेंट करायला आवडतं. तू गातेस छान हे आता आपल्याला कळालंय आणि आता गणपती आहे गणपतीचं एक गाणं झालंच पाहिजे म्हणून बनवतो बनवतो आपण छान गाणं कुठलं बरं गणपतीचं काय जे अगदीच दोन ओळी गाते. प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना गणराया प्रथम तुला वंदितो. खूप मस्त खूप खूप छान. आमच्याकडे ना गौरी गणपतीमध्ये आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रथा किती आहे मला माहिती आहे. फार एक इमोशनल गोष्ट आहे म्हणजे गौरी येतात गौरी ज्या दिवशी येतात आणि दुसऱ्या दिवशी गौरीचे वौसे असतात वौसे तर संपूर्ण महाराष्ट्रात चालतात आणि रात्री 12 वाजता शंकर महादेव आलेले आहेत आमच्याकडे कोकणमध्ये शंकरोबा म्हणतात तर ते गौरीच्या असल्या मग ते विरीवरनं जे गौर आणली जाते आणि 12 वाजता शंकर तिला घेऊन जात असतात माहेरातनं तर सासूरवाडीमध्ये शंकर आलेले असतात. तर 12 वाजता आहे ना पूर्वी आता लाईट वगैरे आमच्या गावात आहे पूर्वी फार अशी गोष्ट असायची की तेव्हा कंदील समई वगैरे गणपतीसमोर गौरीसमोर एवढंच उजेड एवढंच आणि मग जेवढे घरातले बायक आहेत ते एकत्र बसतात अजूनही बसतात त्या ह्याच्यासाठी आणि 12 वाजता बरोबर गौर जाणार आहे तेव्हा आपल्याकडे अशी मोठी परत असते ना जर्मनची एक जर्मनची परत असते आणि लाटणं त्याचं म्युझिक ते फक्त ना ह्याच्यात असं फिरवायचं अगदी इतका मंद प्रकाश रात्री 12 वाजता आणि ना माझी आई ते गाणं म्हणते आणि मागून सगळ्या बायका हेल ओढतात तर मला अजूनही ते गाणं जरी ऐकलं तरी नजर अडायला येतं आणि आम्हाला ते ऐकायचं कारण का मी कधी कोकणात नाही गेले गणपतीला. तर पिटूर चांदणं पडलं बाजवरी उठा दिवा लावाया उठा दिवा लावाया गवर निघाली सासरी तिला आंधण काय काय देयाचं आंधण काय काय देयाचं हांड्यावर कळशी हाय पण ती गौराय जोगे नाय हो गौराय जोगे नाय हो पिटूर चांदणं पडलं बाजवरी उठा दिवा लावाया उठा दिवा लावाया अशा गाण्याच्या ओळी म्हणजे तिचं तिला काय पाहिजे मग तिला आले आज गौर तर मग अमुक पाहिजे तमुक पाहिजे तर मग पुढे ना एक त्याचा टेम्पो वाढतो. आता गौरी जाशी तू कधी गौरी येशील आता गौरी जाशील तू कधी गौरी येशील येईन मी पुढच्या भाद्रपद महिने येईन मी पुढच्या भाद्रपद महिन्यात अजून ना बरंच काही काही आहे मग ती तिला जे जे काय आवडतं त्या भाज्या वगैरे हे मी तुला करीन आणि मग तरीही अजून तिचं पाऊल बाहेरच पडत नाही आहे हे चाललंय माहेरवाशी तिची आई वगैरे सगळं भेटी घेटी चालल्यात शंकर बाहेर उभा आहे की अगं चल लवकर तर मग इकडनं परत तो एक सूर लागतो थांबा थांबा ईश्वरानु गवर येते हाय थांबा थांबा ईश्वरानु गवर येते हाय अजून मला काही पुढच्या लाईन येत नाही आणि मग असा टेम्पो वाढतो ना म्हणजे खरं सांगतो त्या सर्टन पिरियडला नंतर नंतर ना त्या बायकांच्या फक्त डोळ्यात पाणी असतं इतका तो जिवंत देखावा आम्ही फार अनुभवला आहे आणि हे गाणं माझं आई आता वय झालं तिचं पण इतकं प्रचंड ताकदीने म्हणायची ना समोरच्या माणसाच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे म्हणजे ही फार एक कोकणातली एक प्रथा आहे म्हणजे आणि या गाण्यांमध्ये पण ना नाट्य आहे अख्ख म्हणजे काय गणपतीचं काय किंवा आणि दादा किती आवाज एक कोमल आवाज आणि एकदम इमोशन्स ने गायलंय म्हणजे आईकडे ते इमोशन आहे त्या गाण्याचं आणि ते करेक्ट एवढ्या टोनला गाते ना फार म्हणजे मी अजूनही रडतो मला जरी गाणं आठवलं चाकरवाण्याचं स्वप्न असतं की जायचंय गावाला आणि रसिकाने खूप सुंदर दोघांनी खूप सुंदर बनवलंय बाप्पा
बरं, तुमच्या गावी गणपती बसतो का घरी? हो, आमच्याकडे गावी गौरी गणपती असतात दरवर्षी, गौरी आणि गणपती. तर मग ती सजावट घरची, आता काय सगळं लाईट वगैरे आल्यामुळे सगळं गोष्टी बदलल्या, पण पूर्वी कसं गौरीचे हार म्हणजे जंगलामध्ये जे आता जे वनस्पती उगवते ना त्याचं डेकोरेशन फार असायचं पूर्वी. सोनवेल आहे, तिरडा आहे वगैरे असं फार, आणि ती गंमत होती. पण त्याच्या ते गंमत होती, आता सगळं लाईट मुळे वगैरे काय ती मजा येत नाही, जिवंतपणा वाटतं. पण तेव्हाच इतका जिवंतपणा, ऍक्च्युली म्हणजे कसं गरिबी असं म्हणायचं नाही, पण जे आहे त्याच्यामध्ये ते गणपती साजरा करण्याची गंमत होती ती फार छान होती. म्हणजे लोक आहेत ना, आता गौरी गणपतीमध्ये जे आपला हा जो सण साजरा करतात त्याची एक पद्धत असायची. आमच्याकडे शेती लावण्याचे जेव्हा कार्यक्रम असतो, शेती लावतात वगैरे, तेव्हा आमच्या गावातल्या अख्ख्या लोकांची शेती झाली की पैसे कमवण्यासाठी लोक काम करायचे नाहीत. मग कुठेतरी असं जाऊन शेती लावण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट घ्यायचा, आपण त्याला कॉन्ट्रॅक्ट म्हणू आताच्या याप्रमाणे. मग ते सगळी माणसं जाऊन ती शेती बाकी करायची, मग त्याच्यातून मिळणाऱ्या पैशातून एक उत्पन्न येईल, त्याच्यातून गौरीचा सण एन्जॉय करायचा, त्याच्यातून गंमत करायची. आता फार कमी झालं, आता नाहीच ते, पण त्या गोष्टी म्हणजे सगळे एकत्र येण्यासाठी ह्या ज्या गोष्टी होत्या ना त्या फार गमतीशीर होत्या, मजा फार मजा होती. आणि लोक ते मनापासून एन्जॉय करायचे. आता थोडंसं नकली झालं असं म्हणायला हरकत नाही. खूप छान फेटा आलाय, मज्जाचा फेटा जसा आहे तसा बाप्पाचा फेटा आलाय, आणि खूप मस्त रसिका. हास्य तर सगळे कलाकारच आहेत, म्हणजे एकदम टॅलेंटेड आहेत सगळे सगळ्याच गोष्टीत. खूप मस्त छान छान. म्हणजे तुम्हाला सांगतो हे रसिकाची फार मेहनत आहे. मी फक्त हा उंदिरे बनवला, त्याला नेमका माहिती नाही तो उंदिरे का काय. नाही छान आहे, आणि आमचा हा असा फ्लोरोसंट आणि यो बाप्पा, यो बाप्पा एकदम खूप मस्त कलरफुल. पण आता बाप्पा आहे, कोकणातली मंडळी आहेत, गाराणं ऐकल्याशिवाय मी तुम्हाला सोडणार नाही. आणि काय तुम्ही सांगूया सगळ्या लोकांना ते गणराया. तर गणराया यावर्षी पण तुझं आगमन होत आहे दरवर्षीप्रमाणे. तर तुला तर माहिती आहे कोरोनाचं संकट आहे, अजूनही गेलेलं नाही आहे, लोक संकटात आहेत, आणि तुझा सण साजरा करण्यासाठी फार लोक उत्सुक आहेत. तर देवा महाराजा सगळ्यांना कृपादृष्टी राहू दे, आणि हे जे सगळं संकट आहे महामारीचं ते लवकरात लवकर होऊन आम्हाला तुझ्या कार्यक्रमात सहभागी होऊ दे, तुला नाचत गाजत आम्हाला आणू दे, हां, आणि आम्हाला तुझी मजा घेऊ दे. कारण तुझ्या गणपती सणामध्ये जी आम्हाला जी ऊर्जा मिळते ती आम्ही अख्खं वर्ष टिकवून ठेवतो. आणि आमची जी महाराष्ट्राची हास्य जत्रा आहे, हा जो कार्यक्रम इतकाच जोरात चालला आहे, लोकांना आवडतोय, तो असाच आवडत राहू दे. इथले सगळे कलाकार, इथे तंत्रज्ञ, निर्माते, चॅनल सगळे सगळे मोठे होऊ दे, आणि आमची बाय पण लय मोठी होऊन दे, हां, आणि तिच्यावर चांगली कृपादृष्टी ठेव, आशीर्वाद दे, आणि सगळ्यांना सुख शांती समाधान आरोग्य धनला चांगलं लाभू दे रे महाराजा गणपती बाप्पा. खूप मस्त, इतकं पॉझिटिव्ह वातावरण झालंय, आणि खरंच खूप आवडलं, आणि इतका गोड बाप्पा केलाय. थँक्यू सो मच बाप्पा, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो, आणि या 2 वर्षात जेही काही संकट आलं असेल प्रत्येकावरच ते सगळं बाप्पा घेऊन जाऊ दे या वर्षी सुद्धा, आणि पुढच्या वर्षी अजून त्याची सेवा करण्याचं आपल्याला अजून भाग्य येऊ दे. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच.